यंदाची कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सेना भाजपने एकमेकांविरोधात उमेदवार दिल्यानं ही लढत चुरशीची झालीय. निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीची छुपी युती असल्यानं शिवसेनेसमोर आव्हान उभे ठाकले होते. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल हा जाहीर झालाय आणि या निवडणुकीत 6 जागांवर भाजप, 3 जागांवर राष्ट्रवादी, 1 जागेवर मनसे, स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेचे 8 जागांवर उमेदवार निवडून आणले. दरम्यान सत्ता स्थापनेसाठी खलबते भाजप राष्ट्रवादी मनसे मिळून भाजपकडे 10 जागांचे संख्याबळ असले तरी मनसे आणि राष्ट्रवादीची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 17 जागांसाठी निवडणूक घोषित करण्यात आल्या होत्या. 18 पैकी 2 जागा बिनविरोधी झाल्या. या जागांवर शिवसेनेचा 1 आणि राष्ट्रवादीचा 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला. उर्वरित सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार रिंगणात उतरले. त्यांना राष्ट्रवादी भाजपकडून एकत्रित टक्कर दिली गेली. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपा, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यानं निवडणुकीतील चुरस वाढली होती. दरम्यान 16 जागांसाठी 16 मार्चला पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर शेतकरी मतदारसंघातल्या गणक्रमांक 12 ची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या बूथवरील मतपेटी सील केल्यानंतर मतपेटीतील मतपत्रिकांना आग लागल्यानं काही मतपत्रिका जळाल्याची घटना घडली होती. या गट क्रमांक 12 साठी 24 मार्चला फेरमतदान घेण्यात आलं. आज सर्व 16 जागांचे निकाल जाहीर झालेत. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मतमोजणी प्रक्रिया झाली. यासाठी 79 कर्मचारी तर सुरक्षेसाठी 125 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.